लोकसभा मतदारसंघातही अनेक केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. हिंगोली लोकसभा मतदारसंघातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावत शांततेत आणि संयमाने मतदान केलं. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. कोहळीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरात मतदान केलं. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या सावळा या गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्वरी तुपकर देखील होत्या. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्नीसह मेहकर तालुक्याच्या मादनी या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला.